आणि धक्कादायक बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला. तर या 10 मृतांमध्ये 2 बालकांचा देखील समावेश आहे. घाटी रुग्णालयामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा सध्या शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत. दत्ता, नांदेडमधून धक्कादायक बातमी आहे, त्याचबरोबर आता घाटी रुग्णालयातून ही धक्कादायक आणि मन विषण्ण करणारी बातमी आहे. नक्कीच सागर, ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ठाणे, नांदेड नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा मोठा झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालय हे जवळपास 12 ते 14 जिल्ह्यांसाठीच एक महत्वाचं रुग्णालय मानलं जातं. या ठिकाणी हजारो रुग्ण जे आहेत ते रोज उपचार घेत असतात. मात्र या ठिकाणी सुद्धा इतर वेगवेगळ्या कारणांमुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. गेल्या 24 तासामध्ये 10 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. मात्र घाटी रुग्णालयामध्ये 15 दिवस पुरेल इतका औषधांचा साठा असल्याचं सांगितलं जाते. बाहेरच्या रुग्णालयातून रेफर केलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं घाटी रुग्णालयाने सांगितलंय. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ पसरली आहे. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.